नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 11वी 11 स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट 1चा पार्ट 2चं पहिलं चॅप्टर, ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर, आणि त्यामधला एक्सरसाइज नंबर 1.1 आपण पाहणार आहोत. आणि 1.1 मधला फोर्थ क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे क्वेश्चन्स आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अगोदर क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आपण बघितलाय. ती जर व्हिडिओ ते लेक्चर जर तुम्ही नसतील बघितलं या अगोदरचं, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करा आणि अगोदरचं लेक्चर बघून घ्या. आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक पार्ट 1चं पहिलं चॅप्टर जे आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्या व्हिडिओ तयार झालेल्या आहेत सगळ्या, त्या बघायच्या असेल. आणि फिजिक्सच्या सुद्धा काही व्हिडिओ बनवल्यात, त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तर त्या लिंक्स मित्रांनो तुम्ही बघून घ्या. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघूयात 1.1 मधला. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर बघा क्वेश्चन काय आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग इन ए प्लस आय बी. ए प्लस आय बी मध्ये आपल्याला मांडायचे ज्या काही क्वेश्चन दिले त्या सगळ्यांना ए प्लस आय बी मध्ये लिहायचं आहे. आणि त्यामध्ये लिहिल्यानंतर आपल्याला स्टेट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, ए अँड बी च्या व्हॅल्यू काढायच्यात. याच्यामध्ये आय इज इक्वल टू निगेटिव्ह रूट टू. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, आय ची जी व्हॅल्यू आहे निगेटिव्ह रूट वन आहे, सॉरी रूट मध्ये निगेटिव्ह वन आहे, आणि आय स्क्वेअर ची जी व्हॅल्यू असते ती निगेटिव्ह वन असते. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत. बरं का, काय आय ची व्हॅल्यू रूट मध्ये निगेटिव्ह वन आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह वन असते, या दोन गोष्टी माहिती पाहिजे. आता मी हा पहिला क्वेश्चन, याच्यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत, फोर्थ नंबरच्या क्वेश्चनमधले एकूण 10 क्वेश्चन्स आहेत, तर ते सगळे क्वेश्चन्स आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण इम्पॉर्टंट आहेत. बघा, 1 + 2i आणि निगेटिव्ह 2 + i, इथं काय करा, हा एक ब्रॅकेट आहे त्याने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर हे तुम्हाला जे क्वेश्चन आहे तो ए प्लस बी आय मध्ये आरामात येणार आहे. ओके, आणि त्यामध्ये आल्यानंतर ए आणि बी च्या व्हॅल्यू काढू. बघा, पहिलं 1 + 2i इंटू निगेटिव्ह 2 + i यांचं मल्टिप्लिकेशन करताना या पहिल्या ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. पहिल्या ब्रॅकेटमधला 1 याने मल्टिप्लाय करू निगेटिव्ह 2 + i ला, आणि त्याच्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमधला 2i याने मल्टिप्लाय करू निगेटिव्ह 2 + i ला. बरं का, आता ह्या 1 × −2 − 2 प्लस 1 × i एस राहिलं, त्याच्यानंतर 2i × −2 − 2 × 2 = 4 मायनस आहे म्हणून −4 आणि हा आपला आय आपल्या जाग्यावर, आणि प्लस 2i × i, i × i, i² आणि 2 जसाच्या तसा 2i² आला. आता बघा, −2 आपल्या जाग्यावर आणि इथं प्लस मायनस मायनस 4 आणि −4 आणि प्लस 1i, 4 मधून 1i गेला, 3i उरले आणि मायनसचं साईन मोठा नंबर 4 म्हणून मायनसचं साईन −3i राहिलं. आणि प्लस 2 × i² व्हॅल्यू, आय इज इक्वल टू निगेटिव्ह रूट टू, सॉरी रूटमध्ये निगेटिव्ह 1 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू निगेटिव्ह 1 आहे, म्हणून आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, इथं डायरेक्ट निगेटिव्ह 1 लिहा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय फरक पडत नाही. निगेटिव्ह 2 आपल्या जाग्यावर, निगेटिव्ह 3i आपल्या जाग्यावर आणि 2 × −1 − 2 झाला. आता काय होईल, हा −2 आणि हा −2, मायनस मायनस प्लस झाले, 2 + 2 = 4 झाला. ओके, फक्त −4 होईल कारण दोन्हीकडे मायनसचं साईन आहे आणि हा −3i. आता हे जे इक्वेशन आहे ते तुमचं ए प्लस आय बी मध्ये आलं, म्हणजे पहिला तुमचा रिअल नंबर आणि नंतर जो तुमचा आय सोबत असणारा इमॅजिनरी नंबर, असे दोन नंबर आले. झालं, पहिला पॉईंट क्लिअर झाला बाबा, ए प्लस आय बी मध्ये लिहिलं. आता यामध्ये हे आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायचं. आता जो एकटा असतो तो आपल्याकडे काय असतो, ए, म्हणजे हा −4 जो आहे ती ए ची व्हॅल्यू, आणि बी ची व्हॅल्यू काय, आय च्या शेजारी −3 आहे तर −3 झाली बी ची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन मित्रांनो आपण सॉल्व्ह करू शकतो, असेच आपल्याला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता मी पुढचा क्वेश्चन या ठिकाणी पाळ्यावरती लिहितो, 2 नंबरचा. याच्यात 10 प्रश्न आहेत मी मागाशी म्हटलं, तर त्याच्यातला पुढचा प्रश्न आपल्याकडे 1 + i आणि 1 - i. काय बाबा, 1 + i आणि 1 − i^-1 × 1 − i^-1. ओके, हा क्वेश्चन आहे. बघा, 1 + i आणि 1 − i^-1. आता या क्वेश्चनमध्ये बघा, लक्षात घ्या, इथं −1 × 1 − 1 × 2. तर एक काम करायचं, याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, इज इक्वल टू 1 + i × 1/(1 − i) याचा अर्थ असा होतो. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता, 1 + i
आणि डिवाइडेड बाय बरं का वन प्लस आय वर आणि हा खाली आला डिवाइडेड बाय वन मायनस आय. ठीक आहे, एवढं आलं लक्षात, इथपर्यंत आपली गाडी आली. आता पुढं काय करायला सांगतो बघा, काय झालं, वन प्लस आय आपल्या जागेवरती आणि वन मायनस आय रेस टू मायनस वन होतं, त्याच्याऐवजी वन अपॉन वन मायनस आय आलं असा अर्थ होतो याचा. बरं का, लक्षात घ्या, ए रेस टू मायनस वन असेल तर वन अपॉन ए होतं, हा आपण एट स्टँडर्डला शिकलेलो फॉर्म्युला आहे. ओके, मग आता त्याच्यानंतर वन प्लस आय आपल्या जागेवर आणि वन मायनस आय खाली लिहिला. आता आपल्याला हा जो खालचा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला रिअल पार्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, खाली वन मायनस आय आहे ना, तर वर आणि खाली वन प्लस आयने मल्टिप्लाय करायचं. लक्षात घ्या, वर आणि खाली वन प्लस आयने आपण मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला खालचा पार्ट रिअल येईल, खालचा पार्ट रिअल आणायचा अशा टाईप अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये, म्हणजे सॉल्व्ह करायला जरा बरं पडतं. आता पुढं काय होईल माहिती आहे का, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, वन प्लस आय इंटू वन प्लस आय यांचं मल्टिप्लिकेशन करताना पहिला वनने मल्टिप्लाय करणार या वन प्लस आयला, आणि नंतर हा प्लस आय त्याने मल्टिप्लाय करायचं वन प्लस आयला. ठीक आहे, या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लाय करताना पहिला वनने मल्टिप्लाय केला वन प्लस आयला, आणि नंतर आयने मल्टिप्लाय केला वन प्लस आयला, आणि डिवायडेड बाय हा एक फॉर्म्युला असतो वन मायनस आय वन प्लस आय. म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला बघितला, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला सेवन ए स्टँडर्डला आपण बघितला आहे. तसंच इथं एच्या जागेवर वन आहे, बीच्या जागेवर आय, म्हणजे वनचा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर. ठीक आहे, आता वनने या ब्लॅकेटला मल्टिप्लाय करू, वन इंटू वन वन प्लस वन इंटू आय आय प्लस आय इंटू वन आय बरं का प्लस आय इंटू आय आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय वनचा स्क्वेअर वन मायनस आयचा स्क्वेअर निगेटिव्ह वन. निगेटिव्ह वन लिहिलं बघा, वन प्लस आय प्लस आय आयचा स्क्वेअर आयचा स्क्वेअर सॉरी आय प्लस आय टू आय टू आय आणि प्लस आयचा स्क्वेअर किती मायनस वन, इथं मायनस वन डिवायडेड बाय वन मायनस मायनस प्लस वन झालं. आता पुढं काय होईल, हा प्लस वन मायनस वन कॅन्सल कटा, ओनली टू आय राहिला डिवायडेड बाय वन प्लस वन टू. ओके, आता हे गेले, पुढे काय राहिले आपल्याकडं, इज इक्वल टू 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 पण गेले, फक्त आय राहिला. अरे देवा, फक्त आय राहिला, पण आपल्याला ए प्लस बी आयमध्ये लिहायचं आहे. मग आता एखादा नंबर नाही का, जसं इथं थ्री आय होतं ना, इथं काहीतरी नंबर होता फोर वगैरे, पण इथं लिहायला नंबर नाही आहे. मग आपण याला असं लिहू, इज इक्वल टू झिरो प्लस आय असं लिहायचं लिहिता येईल. ओके, आणि देअर फोर मग ए इज इक्वल टू कुठला तुमचा, झिरो कॉन्स्टंट नंबर जो रिअल नंबर आहे तो, आणि बी इज इक्वल टू काय, बी म्हणजे कोण असतो, जो आयच्या शेजारी असतो, जो आयच्या शेजारी असतो तो बी. इथं आयच्या शेजारी काहीच नाही, मग लक्षात घ्यायचं, जिसका कोई नाही होता उसका एक होता आहे, म्हणजे आयच्या शेजारी काय नाही म्हणजे एक असतो, म्हणून बी बरोबर एक. तर अशा प्रकारे हे दोन प्रश्न झालेत. मित्रांनो, मी थोडासा बाजूलो होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या किंवा पॉज करा व्हिडिओला आणि तुमच्या वहीमध्ये हे सगळे आन्सर लिहून काढा. आता आपण पुढे जाऊयात. ओके, पुढचा क्वेश्चन बघू लगेच. आता मी तिसरा जो क्वेश्चन आहे तो बोर्डवरती लिहिला आहे. आता यात काय बघा, आय इन ब्रॅकेट फोर प्लस थ्री आय अँड डिवायडेड बाय वन मायनस आय. तर या क्वेश्चनमध्ये काय करा, पहिलं तुम्ही ना ह्या आयने याला मल्टिप्लाय करा, आय इंटू फोर फोर आय बरं का प्लस आय इंटू थ्री आय थ्री आयचा स्क्वेअर अँड डिवायडेड बाय वन मायनस आय. ठीक आहे, आता पुढे काय होईल, फोर आय आपल्या जागेवर जसाच्या तसा आणि प्लस थ्री इंटू आयचा जो स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू मायनस वन येते अँड डिवायडेड बाय वन मायनस आय आपला जसाच्या तसा इज इक्वल टू फोर आय आपल्या जागेवर थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री अँड डिवायडेड बाय वन मायनस आय आपल्या जागेवर. आता हा एका लाईनीमध्ये आला आहे क्वेश्चन. आता एक काम करा, खाली जो रॅशनल खाली जो तुमचा जो नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर त्याला त्याला आपण रिअलमध्ये आणू, मग त्यासाठी वर आणि खाली कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला इथे यामध्ये आपल्याला वर आणि खाली आपल्याला खाली वन मायनस आय तर वन प्लस आयने वर आणि खाली मल्टिप्लाय करावं लागेल. मग त्यासाठी आपण इथं लिहू फोर आय मायनस थ्री डिवायडेड बाय वन मायनस आय, याला आपण वर आणि खाली मल्टिप्लाय करू कशाने मल्टी हे इथं खोडलं तरी चालेल. आपण डायरेक्ट इथं लिहू फोर आय थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री आणि वन मायनस आय जसाच्या तसा फक्त वन प्लस आय डिवायडेड बाय वन प्लस आय वर आणि खाली आपण वन प्लस आयने मल्टिप्लाय करूया. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन केल्यावर पुढं काय होणार आहे बघा, फोर मायनस थ्री आणि वन मायनस आय
फोर मायनस थ्री ने वन प्लस आयला मल्टीप्लाय करायचं आहे. पहिलं फोर आय जो आहे त्याने मल्टीप्लाय करू वन प्लस आयला, आणि नंतर मायनस थ्री ने मल्टीप्लाय करू वन प्लस आयला डिवायडेड बाय वन मायनस आय वन प्लस आय. मी मगाशी सांगितलं ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरा. मग तसा वनचा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर, वनचा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं वनचा स्क्वेअर मायनस आयचा स्क्वेअर. आता इथं पुढं काय होईल माहिती आहे का, फोर आय इंटू वन फोर आय, त्याला काय धक्का देऊ नका. फोर आय इंटू आय प्लस फोर आयचा स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री, आणि मायनस थ्री इंटू आय मायनस थ्री आय झाला, आणि डिवायडेड बाय वनचा स्क्वेअर वन मायनस आयचा स्क्वेअर मायनस वन. इथं लिहून टाका मायनस वन इज इक्वल टू फोर आय मायनस थ्री आय. फोर माय आयमधून थ्री आय गेले, ठीक आहे, इकडं बाजूला लिहू वाटलं असतं त्याला. फोर आय मायनस थ्री आयला एका बाजूला लिहू, आणि प्लस फोर इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन. इथं लिहून टाकली मायनस वन, आणि हा मायनस थ्री आपल्या जागेवर डिवायडेड बाय वन मायनस मायनस प्लस वन. फोर आयमधून थ्री आय गेले एकच आय उरले, फोर इंटू मायनस वन मायनस फोर झाले, हा मायनस थ्री आपल्या जागेवर डिवायडेड बाय वन प्लस वन टू झालं, बरं का. आता आय मायनस मायनस प्लस, फोर प्लस थ्री सेवन, फक्त मायनसचं साईन डिवायडेड बाय टू. आता इथं काय होऊ शकतं माहिती आहे का, इथं आपल्याकडं असं लिहू आय अपॉन टू बरोबर, आणि मायनस सेवन अपॉन टू, हा डिनॉमिनेटर जो आहे त्याला आपण वेगवेगळं लिहू शकतो. आय अपॉन टू मायनस सेवन अपॉन टू असं लिहिता येईल. फक्त आता आपल्याला ए प्लस बी आय म्हणजे आय नंतर आला पाहिजे, म्हणून अगोदर आपण काय लिहू मायनस सेवन अपॉन टू लिहू, आणि नंतर लिहू प्लस आय अपॉन टू. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, मायनस सेवन अपॉन टू आणि प्लस आय अपॉन टूचा अर्थ असा होतो वन अपॉन टू आय. लक्षात घ्या, आय अपॉन टूचा अर्थ होतो वन अपॉन टू आय, आय अपॉन टूचा अर्थ होतो वन अपॉन टू आय. मग आता हे झालं आपलं ए प्लस बी आय स्वरूपामध्ये. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू लिहा, ए इज इक्वल टू निगेटिव्ह सेवन अपॉन टू राईट, आणि बी इज इक्वल टू आपल्याकडं आयच्या शेजारी वन अपॉन टू ए, तर बी इज इक्वल टू वन अपॉन टू. तर हा झाला तिसरा क्वेश्चन, जरा जास्तच पोस्टमॉर्टम झालं, बराच मोठा क्वेश्चन झाला, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण लगेच आता क्वेश्चन नंबर फोर बघू. बघा हा पुढचा क्वेश्चन, यात काय करा माहिती आहे का, या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बघा, टू प्लस आय डिवायडेड बाय थ्री मायनस आय इंटू वन प्लस टू आय. या क्वेश्चनमध्ये या खालच्या दोघांचा अगोदर मल्टीप्लाय करून घ्या. हां बघा काय होतंय, टू प्लस आय जसंच्या तसं, आणि डिवायडेड बाय थ्री मायनस आयने वन प्लस टू आयला मल्टीप्लाय करायचं. मग त्यासाठी अगोदर थ्रीने मल्टीप्लाय करा वन प्लस टू आयला, आणि नंतर हा मायनस आय जो आहे त्याने मल्टीप्लाय करा वन प्लस टू आयला इज इक्वल टू टू प्लस आय डिवायडेड बाय थ्री इंटू वन थ्री प्लस थ्री टू जा सिक्स आय मायनस आय इंटू वन आय आणि मायनस आय इंटू टू मायनस टू तर आले, आणि हा आय इंटू आय आयचा स्क्वेअर, बरं का. टू प्लस आय आपल्या जागेवर डिवायडेड बाय थ्री आपल्या जागेवर बघा जसंच्या तसं. तर या ठिकाणी एक काम करा, चला थ्री आपल्या जागेवर प्लस सिक्स मायनस आय, सिक्समधून एक आय गेले राहिले फाईव्ह आय, आणि मायनस टू आपल्या जागेवर, आणि आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन असतंय, बरं का, माहीत असेल तुम्हाला. आता इज इक्वल टू टू प्लस आय आपल्या जागेवर जसंच्या तसं लिहून टाका, आणि डिवायडेड बाय थ्री आपल्या जागेवर प्लस फाईव्ह आय आपल्या जागेवर, आणि मायनस मायनस प्लस टू वन जा टू प्लस टू झाला, ठीक आहे. मग इथं आपल्याकडे काय झालं, टू प्लस आय आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय थ्री प्लस टू किती झाले फाईव्ह प्लस हा फाईव्ह आय, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय केलं माहिती आहे का, हा जो खाली जो ब्रॅकेट होता दोन ब्रॅकेट त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, आणि नंतर वरचे टू आय जसेच्या तसे ठेवत गेलो, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर आलं. आता इथं आपली गाडी आलेली आहे. आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खाली परत तुमचा इमॅजिनरी नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याला तुम्ही रिअल नंबरमध्ये आणा, प्युअर रिअल नंबरमध्ये आणा. मग त्यासाठी काय करू, फाईव्ह प्लस फाईव्ह आय प्लस फाईव्ह आय ना, मायनस फाईव्ह आय ने वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं, लक्षात घ्या. खाली प्लस आहे ना, तर वर आणि खाली मायनस नाही, म्हणजे फाईव्ह मायनस फाईव्ह आय आणि डिवायडेड बाय फाईव्ह मायनस
फाइव आय वर आणि खाली मल्टीप्लाय करायचं. प्रत्येक जास्तीत जास्त एक्झाम्पलमध्ये ही क्रिया आपल्याला येताना दिसते. आता या दोन ब्रॅकेटचा मल्टीप्लाय बरं का, पहिलं टूने मल्टीप्लाय करा फाईव्ह मायनस फाईव्ह आयला, आणि मग प्लस आयने मल्टीप्लाय करा फाईव्ह मायनस फाईव्ह आयला डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन. फाईव्ह प्लस फाईव्ह आय इंटू फाईव्ह मायनस फाईव्ह आय, ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मगापासून दोन वेळा हे फॉर्म्युला आलं आहे. मग इथं काय करायचं, पहिला हा फाईव्हचा स्क्वेअर आणि मायनस करून हा फाईव्ह आयचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, पुढे बघा, टू फाईव्हचा टेन मायनस टू फाईव्हचा टेन आणि हा आय टेन आय प्लस फाईव्ह इंटू आय फाईव्ह आय म्हणजे आय इंटू फाईव्ह फाईव्ह आय मायनस फाईव्ह आपल्या जाग्यावर आय इंटू आय आयचा स्क्वेअर डिवायडेड बाय फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आणि मायनस फाईव्ह आयचा स्क्वेअर काय येणार, फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर टेन आपल्या जाग्यावर मायनस प्लस मायनस टेनमधून फाईव्ह आय गेले फाईव्ह आय बरं का, टेन आयमधून फाईव्ह आय गेले फाईव्ह आय राहिले मोठा नंबर टेन त्याच्या अगोदर मायनस साईन म्हणजे इथं मायनसचं साईन आणि मायनस फाईव्ह इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असते पाठच करून ठेवा आणि डिवायडेड बाय ट्वेंटी फाईव्ह आपल्या जाग्यावर मायनस हे ट्वेंटी फाईव्ह आपल्या जाग्यावर आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन इज इक्वल टू टेन मायनस फाईव्ह आय मायनस मायनस प्लस हा फाईव्ह आपल्या जाग्यावर डिवायडेड बाय ट्वेंटी फाईव्ह मायनस हे मायनस मायनस प्लस झाले आणि हे ट्वेंटी फाईव्ह आपल्या जाग्यावर इज इक्वल टू टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन मायनस हा आपला फाईव्ह आय आणि डिवायडेड बाय ट्वेंटी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह पूरे पचास. कितने आदमी थे, पचास आदमी थे, पूरे पचास हो गए. आता एक काम करा, याला असं थोडंसं वेगळं वेगळं लिहू आपण. फिफ्टीन अपॉन फिफ्टी मायनस फाईव्ह अपॉन फिफ्टी आय बरं का, आयला बाय फिफ्टी अपॉन फिफ्टीन फिफ्टीन अपॉन फिफ्टी आणि फाईव्ह अपॉन फिफ्टी आणि हा आय थोडासा बाजूला लिहिला. ठीक आहे, आता या दोघांना बघा, फिफ्टीन आणि फाईव्ह फाईव्हच्या टेबलमध्ये येतात. फाईव्ह थ्रीजा फिफ्टीन फिफ्टीन आणि फाईव्ह टेनजा फिफ्टी, त्याचप्रमाणे मायनस फाईव्ह वनजा फाईव्ह आणि फाईव्ह टेनजा फिफ्टी आणि आय जसेच्या तसा झाला ए प्लस बी आयमध्ये आलं. आता यामध्ये ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्यात. ए इज इक्वल टू किती, थ्री अपॉन टेन. ओके, एची व्हॅल्यू थ्री अपॉन टेन आणि बी इज इक्वल टू निगेटिव वन अपॉन टेन. विषय संपला. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. सोपा आहे मित्रांनो, थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. यानंतर लगेच आपण पाच नंबरचा क्वेश्चन बघूयात. बघा मित्रांनो, पाचवा प्रश्न आता आपण बघूयात. पाचव्या प्रश्नामध्ये काय बघा, वन प्लस आय होल स्क्वेअर आणि डिवायडेड बाय वन मायनस आय होल स्क्वेअर दोघांचा स्क्वेअर. आता इथं काय करा माहिती आहे, आपल्याला सूत्र माहिती आहे. बघा, ए प्लस बी होल स्क्वेअरचं एक सूत्र आहे, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि ए मायनस बी होल स्क्वेअरचं सूत्र आहे, ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, ए प्लस बीचा स्क्वेअर पहिला काय असतो, एचा स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, पहिला वन आहे वनचा स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस टू इंटू ए बी म्हणजे टू इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, टू लिहिला इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन वन इंटू आय वन आय. ठीक आहे, वन इंटू आय 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 झालं. आणि नंतर प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्याचा स्क्वेअर, प्लस बीचा दुसरा आय आहे त्याचा लिहिला स्क्वेअर डिवायडेड बाय सेम खाली पहिला एचा स्क्वेअर लिहा पहिल्याचा स्क्वेअर, पहिला एक आहे एकाचा स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस टू ए बी मायनस टू लिहिलं, ए बी म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन वन इंटू आय आय झालं. ठीक आहे, आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्याचा स्क्वेअर, दुसरा आय म्हणून प्लस आयचा स्क्वेअर. आता इज इक्वल टू वनचा स्क्वेअर वन प्लस टू आय आपल्या जाग्यावर आणि आयचा स्क्वेअर मायनस वन झाला विषय. ओके, खाली वनचा स्क्वेअर वन मायनस टू आय आपल्या जाग्यावर आणि मायनस आयचा स्क्वेअर वन. आता इथं गंमत अशी झाली, वन वन कॅन्सल आणि हा वन वन पण कॅन्सल, वर राहिलं टू आय खाली राहिले मायनस टू आय. आता हे सगळं टू आय गेलं म्हणजे आपल्याकडं काय राहिलं, झिरो राहिला, भोपळा राहिला या ठिकाणी, काहीच नाही, झिरो नाही, मायनस वन राहिले. टू टू गेले, टू आय जर का गेले तर आपल्याकडे टू आय वन जा टू आय म्हणजे वनच राहिलं, इज इक्वल टू मायनस वन राहिलं आपल्याकडं.
आता इथं ए प्लस बी आय म्हणायला गेलं तर ए आहे म्हणजे तुमचा रिअल नंबर आहे, पण इमॅजिनरी नंबर नाही आहे. मग याला तुम्ही असं लिहू शकता मायनस वन प्लस झिरो आय, या स्वरूपात लिहू शकता. आणि या स्वरूपामध्ये लिहिल्यानंतर ए इज इक्वल टू आपल्याकडे येतील निगेटिव्ह वन आणि बी इज इक्वल टू आपल्याला आयच्या शेजारी आहे झिरो. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला होऊ शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो पाच प्रश्न झालेत, यानंतर पुढचे प्रश्न आपण बघूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, बरेच विद्यार्थी नवीन दिसतात आपल्या चॅनलवरती, तर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून टाका. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. 11वी सायन्सला असाल तर सबस्क्राईबच करून ठेवा, कारण सायन्सच्या आपण फिजिक्सच्या वगैरेसुद्धा व्हिडिओ बनवल्यात आणि मॅथमॅटिक पार्ट वनवर चर्चा केली आपण. मॅथमॅटिक पार्ट वनच्या सुद्धा बऱ्याच व्हिडिओ बनवल्यात, त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही नंतर बघू शकता. तर आपण 6व्या प्रश्नाकडे वळूयात, खूप महत्त्वाचं आहे. 3 + 2i / 2 - 5i आणि +3 - 2i / 2 + 5i. क्वेश्चन बघा बरोबर आहे का, 3 + 2i / 2 - 5i / 3 - 2i / 2 + 5i. आता इथं करायचं काय, इथं आपल्याला दोन बघा या ठिकाणी गोष्टी आहेत, इथं 3 + 2i / 2 - 5i आणि प्लस आहे आणि पलीकडं दुसरं एक फ्रॅक्शन आहे 3 - 2i / 2 + 5i. तर या क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करा, इथं काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही कसं करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 + 2i / 2 + 5i बरोबर, मध्ये प्लसचं साईन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 - 2i / 3 - 2i आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इंटू करून 2 - 5i आणि डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 - 5i / 2 + 5i. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या काय केलं, जास्त काय मोठं काम नाही केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. बघा 3 + 2i / 2 + 5i दोघांचं मल्टिप्लिकेशन, मध्ये प्लसचं साईन आणि मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 - 2i / 2 - 5i. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं 2 - 5i / 2 + 5i. हे तुम्हाला माहिती असेल, बघा जसं आपण a / b + c / d जर असेल तर या दोघांचा मल्टिप्लाय करतो ad प्लस या दोघांचा करतो bc आणि डिवायडेड बाय bd करतो. ही हा नियम आहे ॲडिशनचा, फ्रॅक्शनचा. आता एक काम करा, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. पहिला मी काय करणार, 3 ने मल्टिप्लाय करणार 2 + 5i ला. ठीक आहे, आणि नंतर +2i ने मल्टिप्लाय करणार 2 + 5i ला. ठीक आहे, काय केलं मी, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असताना 3 ने पहिलं मल्टिप्लाय करत 3 * 2 + 5i आणि +2i / 2 + 5i. आता प्लस देऊन आपल्याला या दोघांचं पण मल्टिप्लाय करायचं. मी थोडंसं इथं बाजूला करतो कारण जागा कमी पडेल. पहिलं 3 - 2i ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर पहिला 3 * 2 + 5i करा, 2 + 5i. ओके, आणि नंतर -2i / 2 - 5i. बरं का, मी इथं प्लस लिहिलं 2 - 5i. पहिला काय, 3 * 2 - 5i आणि -2i / 2 - 5i आणि डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं, इज इक्वल टू डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं, 2 - 5i / 2 + 5i. बघा a² - b² बरं ना, a + b a - b a² - b² हा फॉर्म्युला आहे, 2 चा स्क्वेअर आणि -5i चा स्क्वेअर आपण या ठिकाणी करू. आता पुढे बघा, 3 ने याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला, 3 * 2 = 6 + 3 * 5 = 15 आणि हा आय म्हणजे 15i आलं. त्याच्यानंतर 2i * 2 = 4i 2 * 2 = 4 म्हणून 4i आणि 2i * 5i 2 * 5 = 10 आणि i * i² म्हणजे +10i² प्लस, आता 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 3 * 2 = 6 त्याच्यानंतर 3 * 5 = 15 फक्त मायनस आहे म्हणून -15i झाला तुमचा, 3 * 5 = 15i - 15i. ठीक आहे, आता -2i * 2 2 * 2 = 4 मायनस आहे म्हणून -4 आणि तो बाजूला आय आहे इथे बरं का, -2i * 2 - 4i आणि -, प्लस झाला हा आणि प्लस झाल्यावर 2 * 5 = 10 आणि हा i * i i² 10i चा स्क्वेअर. बरं का, लक्षात आलं असेल तुमच्या, 2i - 2i * -5i + 10i चा स्क्वेअर. जरा व्हिडिओला थोडी रिवाईज करून बघा आणि हे कॅल्क्युलेशन समजून घ्या, इथं प्रॉब्लेम येऊ शकतो.
आता 2 चा स्क्वेअर 4 आला आणि मायनस 5 आय चा स्क्वेअर, त्याच्यामध्ये 5 चा पण स्क्वेअर करा, आय चा पण करा. 5 चा येतो 25 इंटू आय चा स्क्वेअर येतो मायनस 1, ठीक आहे. किंवा आय स्क्वेअर डायरेक्ट असं लिहून टाका, चला आय चा स्क्वेअर असं लिहून टाकू आपण आणि मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण लिहू. आता पुढं काय होईल माहिती का, इज इक्वल टू 6. बघा आता बाकीचं कॅल्क्युलेशन करा, 6 + 6, ठीक आहे. किंवा अगोदर ह्या आय व्हीच्या आपण जे व्हॅल्यू आहेत त्या आपण क्लिअर करू. 6 + 15 + 4 किती झाले, 19 आय, ठीक आहे. प्लस 10 आय चा स्क्वेअर, म्हणजे 10 × i² स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. प्लस 6 आपल्या जागेवर, मायनस प्लस मायनस, 15 मधून 4 गेले 9 आणि मायनस आहे म्हणून -9 आय झालं आपल्याकडे. ओके सॉरी, 15 मधून 4 गेले 11 येतात, 11 आय राहिले आणि प्लस 10 × i² स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. डिवायडेड बाय 4 आपल्या जागेवर, -25 आपल्या जागेवर आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याकडं पुढे बघा, हा 6 आपल्या जागेवर, प्लस 19 आय आपल्या जागेवर, ठीक आहे. आणि 10 × -1 -10 झालं, प्लस 6 आपल्या जागेवर, -11 आय आपल्या जागेवर, 10 × -1 -10 झालं. डिवायडेड बाय 4, मायनस मायनस प्लस, 25 × 1 किती झाले, 25 झाले. आता पुढे काय येईल बाबा, बघा हा 6 + 6 12 झाला, -10 - 10 -+ 10 + 10 = 20 झालं, फक्त मायनसचं साईन. आणि 19 - 11, 19 मधून 11 गेले 8 राहिले, 8 आय, म्हणजे +8 आय. आणि डिवायडेड बाय 25 + 4, 29 या ठिकाणी आपल्याकडं आलेले आहेत. आता या ठिकाणी काय येईल, 12 - 20, 12 मधून 20 जातात का, नाही जात. मग 20 मधून 12 गेले 8 राहिले, मी इथं मी 8 लिहिले, 20 च्या अगोदर मायनस म्हणून -8, +8 आय डिवायडेड बाय 29. तर हे आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहे. फक्त आता इथे एक गोष्ट आपण जरा समजून घेऊ की कुठं कॅल्क्युलेशन वगैरे आपलं चुकलं आहे का, याच्याकडं पण आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बघा इथं थोडंसं कॅल्क्युलेशन आपलं राहिलेलं आहे. बघा इथं जर आपण इथं शेवटी बघितलं, मी इथं +4 आय लिहिलं, कारण -2i × 2 इथं -4i यायला पाहिजे होतं. काय यायला पाहिजे होतं, -4i, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे इथं -15 - 4 -19 आय आहे. ओके आता इथं काय होईल, -19 आय या ठिकाणी आलं आपल्याकडं आणि इकडे आपल्याकडे हे +19 आय आलं. मग त्याच्यामुळे -19 आय आणि +19 आय काय कट होईल का, तर कट होईल. ओके 19 आय या ठिकाणी कट होईल. मग आपण इथून काय करू, थोडंसं कॅल्क्युलेशन आपण परत घेऊ, थोडंसं फक्त, जास्त नाही, थोडंसंच पार्ट आहे इथून पुढे. ओके बघा या ठिकाणी आता काय होईल आपल्याकडं, हा 6 + 6 या ठिकाणी आपल्याकडं होणार आहे 12 होणार आहे. 6 + 6 बाबा आपल्याकडं आलं 12 आलं, 12 आलं, राईट. आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडं हा 19 आय झाला, कट झाला. आणि आपल्याकडं हा 10 - 10 - 10 यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. हा 10 × -1 -10 झाला आणि त्याच्यानंतर 10 × -1 -10 झाला. किंवा एक काम करा तुम्ही, इथं हे 6 जसेच्या तसे लिहा, हा 19 आय कट झाला आहे, 10 × -1 -10 +6 जसाच्या तसा लिहा आणि 10 × -1 -10 डिवायडेड बाय 4, मायनस मायनस प्लस झालं आणि हे 25, ठीक आहे. आता पुढे काय होईल, 6 + 6 12 झाले, -10 - 10 -20 झाले आणि डिवायडेड बाय 25 + 4 29 झाले, ठीक आहे. आता पुढे काय होईल, 20 मधून 12 गेले, म्हणजे 12 मधून 20 जात नाही, 20 मधून 12 गेले 8 राहिले, मोठ्या नंबरचं साईन -8 डिवायडेड बाय 29. तर -8/29 हे आन्सर येईल. आता याच्यात काय आलं माहिती का, इथं ए आहे पण बी आय नाही आहे. मग याचा अर्थ काय असा होतो, -8/29 +0 आय, ठीक आहे. म्हणजे इथं तुमच्याकडे काय झालं, ए इज इक्वल टू -8/29 आणि बी इज इक्वल टू 0 तुमच्याकडे येईल. बघा बऱ्याचदा काय होतं की कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याकडं प्लस मायनस साईनचा जर का घोळ झाला, मल्टिप्लिकेशन करत असताना, ॲडिंग करत असताना, तर प्रॉब्लेम होऊ शकतो, जसा प्रॉब्लेम आपल्याला आत्ता झाला. पण तुमचा तसा झाला नाही पाहिजे आणि झाला तरी ते डिटेक्ट करता आलं पाहिजे कुठं झाला ते. ओके तर आता यानंतर आपण 7, 8, 9, 10 असे 4 प्रश्न आहेत, तर ते आपण बघूया. ओके तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही तोपर्यंत. बघा हा प्रश्न आहे, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं काय होतं माहिती का, की 1/1 1 + i^(-3), एक गोष्ट लक्षात घ्या,
ए रेस टू मायनस एन असेल तर इथं काय असतं वन अपॉन ए रेस टू एन. आपण हा फॉर्म्युला एट स्टँडर्डला बघितला, तसंच इथं काय होणार वन अपॉन वन प्लस आय चा क्यूब होणार. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ए प्लस बीचा जो क्यूब आहे याचा एक फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर आणि प्लस बीचा क्यूब, हा फॉर्म्युला लिहूनच घ्या मी तर म्हणतो. या फॉर्म्युल्याचा वापर इथं करायचा, बघा कसं, वन अपॉन पहिला काय एचा क्यूब आहे, एच्या जागेवर वन आहे, वनचा क्यूब वनच येतो. ठीक आहे, प्लस थ्री इंटू ए स्क्वेअर, एची व्हॅल्यू वन आहे, वनचा स्क्वेअर वन आला, इंटू बी इंटू आय, बी म्हणजे तुमचा आय आला, प्लस थ्री ए बी स्क्वेअर, थ्री इंटू ए काय वन आहे आणि इंटू बीचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर. ओके, आणि प्लस बीचा क्यूब, बीच्या जागेवर आय म्हणून आयचा क्यूब. लक्षात घ्या इथं काय केलं आपण, की पहिला काय एचा क्यूब असतोय म्हणून इथं एचा क्यूब म्हणजे वनचा क्यूब, एच्या जागेवर वन आहे म्हणून वनचा क्यूब वन, थ्री ए स्क्वेअर बी, थ्री इंटू एच्या जागेवर वन आहे, इन वनचा एचा स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर वन. ठीक आहे, इथं वाटलंच तर लिहू वनचा स्क्वेअर. ओके, आणि इंटू बी म्हणजे आय, त्याच्यानंतर थ्री ए बी स्क्वेअर, थ्री इंटू ए किती वन आहे, बीचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर, आणि प्लस बीचा क्यूब, बी म्हणजे आय, आयचा क्यूब लिहिला, इज इक्वल टू वन अपॉन वन आपल्या जागेवर, थ्री इंटू वनचा स्क्वेअर थ्री आणि हा आय, थ्री आय झालं, प्लस थ्री इंटू वन थ्री झालं आणि आयचा स्क्वेअर म्हणजे मायनस वन, प्लस आयचा क्यूब, आयचा क्यूब म्हणजे काय झालं, आय इंटू आयचा स्क्वेअर, आयचा क्यूब म्हणजे आय इंटू आयचा स्क्वेअर झाला. आता पुढं काय होईल बघा, इज इक्वल टू वन अपॉन वन आपल्या जागेवरती प्लस थ्री आय आपल्या जागेवरती जसाच्या तसा, त्याला आपण काय धक्का दिला नाही, थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री आणि प्लस आय इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असते म्हणून ती मायनस वन लिहिली. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, लिहत जायच्या, आयची व्हॅल्यू मायनस वन ती लिहिली. आता पुढे कॅल्क्युलेशन आपण करूयात. ठीक आहे, हे फॉर्म्युला तुम्ही लिहिला असेल, पुढं काय होईल बघा, वन अपॉन थ्री मायनस थ्री कॅन्सल झाले, कटअप छटअप वॉटअप झाले आणि हा थ्री आय राहिला आपल्या जागेवर फक्त. ओके, थ्री आय राहिला, ॲक्च्युली इथं थ्री नाही आहेत बरं का, इथं वन आहेत, मी चुकून थ्री लिहिले, बघा असं होतं कधी कधी, थ्री लिहिले. आता हा वन इंटू हा मायनस थ्री, बरं का, वन इंटू हा मायनस थ्री मायनस टू झाला, वन सॉरी वन मायनस थ्री इंटू नाही आहे, वन मायनस थ्री करायचं, वन मायनस थ्री, वनमधून थ्री जात नाही, थ्रीमधून वन गेले टू राहिले आणि थ्रीच्या अगोदर मायनस म्हणून इथं मायनस साईन आपण लिहिलं आणि प्लस हा थ्री आय आपल्या जागेवर जसाच्या तसा आणि वन इंटू मायनस वन इंटू आय म्हणजे आय इंटू मायनस वन मायनस आय राहिलं इथं. ठीक आहे, आता वन अपॉन मायनस टू थ्री मायनस आय प्लस टू आय झाले, म्हणजे अशा प्रकारे काय झालं इथं मायनस टू प्लस टू आय आपल्याकडे आलेलं आहे वन अपॉन. आता इथपर्यंत आपलं आन्सर नाही आहे, याच्या पुढे पण जावं लागेल कारण आपल्याला खाली जो आपल्याकडे जो इमॅजिनरी नंबर आहे किंवा कॉम्प्लेक्स नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर त्याला आपल्याला रियल नंबरमध्ये आणायचं आहे. याला जर आपण व्यवस्थित असं लिहून घेऊयात वाटलंच तर, इथं लिहितो मी वन अपॉन पहिला टू आय लिहा आणि नंतर मायनस टू लिहा, जरा कॅल्क्युलेशनला बरं पडेल. आता इथं मायनस टू आहे, टू आय मायनस टू, तर आपण काय करू वर आणि खाली टू आय प्लस टूने मल्टिप्लाय करू, वर आणि खाली टू आय प्लस टूने आपण वर आणि खाली मल्टिप्लाय करू. ठीक आहे, आता वन इंटू टू आय प्लस टू, टू आय प्लस टू जसं आहे तसं राहिलं आणि इथं काय टू आय मायनस टू, टू आय प्लस टू म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे टू आयचा स्क्वेअर मायनस हा जो टू आहे त्याचा स्क्वेअर. आता इज इक्वल टू आपल्याकडे टू आय प्लस टू जसाच्या तसा, टूचा स्क्वेअर फोर आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर मायनस टूचा स्क्वेअर फोर झाला. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे बघा टू आय प्लस टू आपल्या जागेवर आणि डिवायडेड बाय फोर इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन आणि हा मायनस फोर आपल्या जागेवरती जसाच्या तसा त्याला धक्का द्यायचा नाही, इज इक्वल टू टू आय प्लस टू जसाच्या तसा त्याला काय आपण धक्का दिला नाही डिवायडेड बाय फोर इंटू मायनस वन मायनस फोर आणि त्याच्यानंतर हा मायनस फोर जसा आहे तसा वरती टू आय प्लस टूच्या ऐवजी आपण उलटं लिहू टू प्लस टू आय असं उलटं करू काय फरक नाही पडत. ओके, मायनस मायनस प्लस फोर प्लस फोर एट आणि हा मायनस एट झाला. ओके, आता याला आपण असं लिहू टू अपॉन मायनस एट आणि हा प्लस टू आय अपॉन मायनस एट असं आपण त्याला वेगवेगळं लिहू शकतो.
ओके सॉरी 2/8 लिहिलं, 2/-8 आणि प्लस 2i/-8. आता काय होतं, 2 1 2 2 4 8 म्हणजे -1/4 येईल, मायनसचं साईन आहे म्हणून, आणि इथं पण मायनसचं साईन आहे म्हणून -2 1 2 2 4 8 आणि इथं आय म्हणजे -1/4 -1/4 i असं आलं. कॅल्क्युलेशनचा भाग खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जरा कॅल्क्युलेशन बघा तुम्ही, सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, डबल डबल एक एक गणित सोडवा, फायदा नक्कीच होईल. आता इथं ए इज इक्वल टू काय आलं, -1/4 आणि बी ची व्हॅल्यू -1/4, अशा प्रकारे ए बीच्या व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या, लगेच आपले पुढची जी काही एक्झाम्पल आहेत ते आपण बघूयात. हे बघा, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर लक्षात घ्या, आपण मागे बघितलंय, समजा माझ्याकडे -5 असेल रूटमध्ये, तर याचा अर्थ काय होतो, रूटमध्ये 5 × -1 असा अर्थ होतो, म्हणजे √5 × √-1 असा अर्थ होतो. आता बघा, √5 × √-1 व्हॅल्यू आय असते, म्हणजे √5 चा अर्थ होतो √√ होतो. तसंच रूटमध्ये जर -4 असेल तर रूटमध्ये 4i बाजूला येईल असं येईल, रूटमध्ये -3 असेल तर रूटमध्ये 3 येईल आणि बाहेर आय √3i असा अर्थ होतो, रूटमध्ये -9 असेल तर √9i असा त्याचा अर्थ होतो, हे समजून घ्या हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना. आता इथे काय आहे, एका ब्रॅकेटमध्ये -√5 + √-4 आहे, प्लस 1 − √9 आहेत आणि 2 + 3i 2 − 3i आहे. तर बघा इथे बघा, हा निगेटिव्हमध्ये √5 आपल्या जागेवर जसाच्या तसा लिहा, +2 × √ -4 आहे ना, तर तिथं 4 × i होतं, प्लस 1 आपल्या जागेवर, −√9 आहे म्हणजे √9 × i होणार आहे. आता इथं बघा, 2 + 3i 2 − 3i मल्टिप्लाय आहे, म्हणजे हे सूत्र वापरू शकता तुम्ही, a + b आणि a − b किंवा a + b a − b हा फॉर्म्युला. याचं उत्तर काय येतं, a² − b² हा फॉर्म्युला आहे. तसंच इथं 2² − 3i² प्लस 2² लिहा आणि -3i पण येतं, इथं स्क्वेअर करा. ठीक आहे, आता पुढं काय होईल बघा, -√5 आपल्या जागेवर, +2 × √4 म्हणजे 2 येतं, 2i. ठीक आहे, प्लस 1 आपल्या जागेवर −√9 म्हणजे 3 आणि आय आला. ठीक आहे, +2² 4 आणि −3² 3 आणि i² i² आला. आता बघा, √5 आपल्या जागेवर 2 × 2 = 4 झाला, +4i 1 − ठीक आहे, हा 1 + 4 करा, 1 + 4 किती होतील 5 होतील, आणि हा −3i जसाच्या तसा लिहून टाका, आणि −3 × i² व्हॅल्यू −1 असते, हे पण आपल्याला माहिती असू द्या. आता इज इक्वल टू पुढं काय होईल बाबा, आपल्याकडं √-√5 जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका. ठीक आहे, हे बाकीचं मी रफ करतो, हां जे बिन कामाचं आहे त्याला रफ करून टाकू आपण. हां, √5 आलं आपल्याला आणि त्याच्यानंतर 4i आपल्या जागेवर, +4i आपल्या जागेवर जसाच्या तसा आला, आणि +5 जो आहे त्याला पण जसाच्या तसा लिहा, किंवा एक काम करा, ठीक आहे चला, +5 जसा आहे तसा लिहू, −3i पण मी जसाच्या तसं लिहितो, सगळ्यांना जसं आहे तसं, -√5 +4i + 5 −3i आणि −3 × −1 −-+ झालं, 3 1 3 झालं. ठीक आहे, आता -√5 आपल्या जागेवर, आता 4i आणि −3i ओनली i राहिला. ठीक आहे, +5 + 3 = 8 झाला. आता इथं काय आलं, -√5 + i + 8 असं काहीतरी या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आता इथं आपण काय करू शकतो, इथं एक थोडंसं आपल्याकडे आणखी एक जरा थोडीशी मिस्टेक झाली. बघा इथं काय झालं, 3i² करताना मी इथं काय लिहिलं, 3² 9 येतो कधीसुद्धा, मी चुकून 3 लिहिला, बरोबर 9i² बाकी जसं तसं सगळं सेम आहे, त्याच्यामुळे इथे पण काय झालं, 9 × −1 ओके, −9 × −1 आपल्याकडे +9 आलं, त्याच्यामुळे आपल्याकडे इथं 5 + 9 आपल्याकडं 14 येतं. ठीक आहे, 14 येणार. मग आता इथे काय होईल माहिती आहे का, आयला एका बाजूला लिहा आणि बाकी ह्या दोघांना एका बाजूला लिहा, म्हणजे 14 − √5 एका बाजूला लिहिलं, 14 − √5 आणि +i एका बाजूला लिहिलं, माहिती आहे ते, हा ए झाला आणि हा आय झाला. ओके, म्हणजे a + b i च्या स्वरूपामध्ये हे आलं. मग इथं ए ची व्हॅल्यू काय असणार तुमच्याकडं, 14 − √5 आले
आणि बी ची व्हॅल्यू आय च्या शेजारी कोण नाही म्हणजे एक असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा एक प्रश्न झाला 9 नंबरचा. आता ॲक्च्युली अजून 2 प्रश्न आपल्याकडे बाकी आहेत, तर ते आपण लगेच बघून घेऊयात. तर तो तत्पूर्वी तुम्ही हा जो प्रश्न आहे याचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट मारून घ्यायचा किंवा लिहून घेऊ शकता तुम्ही. बघा 10 नंबरचा प्रश्न लिहिला, 2 + 3i 2 - 3i एकदम सोपा आहे. ए प्लस बी ए मायनस बी याप्रमाणेच करायचं आपल्याला. काय करा, ए प्लस बी ए मायनस बी त्याचं काय तो उत्तर बाबा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हा 2चा स्क्वेअर लिहा आणि मायनस 3i चा स्क्वेअर लिहा. 2चा स्क्वेअर 4 येतं, मायनस आपल्या जाग्यावर 3चा स्क्वेअर 9 आलं आणि इथं आयचा स्क्वेअर वेगळा लिहा. ठीक आहे, 4 - 9 × i² व्हॅल्यू -1 असते. 4 - - +9 × 1 = 9 4 + 9 = 13 आलं. 13चा अर्थ काय असतो, 13 + 0i पकडा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे a इज इक्वल टू 13 आणि b इज इक्वल टू 0 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला, a 13 आणि b इज इक्वल टू तुमच्याकडे 0 आलं. ठीक आहे, तर एकंदरीत हे 10 प्रश्न आपण बघितलेत, एकच प्रश्न बाकी आहे. तर तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, होमवर्कला समजा. पुढचा प्रश्न जो आहे तो तुम्ही ट्राय करा. ओके, येस, तर याचा स्क्रीनशॉट घ्या तोपर्यंत तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर. येस, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. पुढचा प्रश्न एकच येतो, सोडवण्याचा प्रयत्न करा. आज आपण चौथा प्रश्न पूर्ण केलेला आहे, जवळपास 40 मिनिटं या चौथ्या प्रश्नामधल्या 10 एकूण प्रश्नांना गेली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा 6वा आणि पुढचे प्रश्न पण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण उद्या संध्याकाळी 8 वाजता. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावी आणि त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि पहिला प्रकरण जे आहे गणित भाग 1चं, मॅथमॅटिक पार्ट 1चं पहिलं चॅप्टर जो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्या सगळ्या व्हिडिओ रेडी आहेत. त्याच्या सगळ्या दोन्हीच्या दोन्ही एक्सरसाइजच्या व्हिडिओज रेडी आहेत. त्या जर नसतील बघितल्या तुम्ही तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या मागच्या व्हिडिओ बघून घ्या. ओके, बाय, धन्यवाद सगळ्यांना.